विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण कायनेटिक एनर्जी, पोटेंशियल एनर्जी आणि टोटल एनर्जी ह्याचे फॉर्म्युले आपण काल डिराइव केले होते ना, त्याच्यावर बेस्ड जे न्यूमेरिकल्स आहेत ना ते सॉल्व करणार आहे आपण। ओके, न्यूमेरिकल्स खूप इजी आहेत, खूप इजी आहेत। माझ्याकडे 4-5 न्यूमेरिकल्स आहेत जे मी या जुन्या पुस्तकातून घेतोय, तुम्ही तुमच्या नवीन पुस्तकातून हुडका, त्या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व करा। पी वाय क्यूज, ओके, मी तुम्हाला बोललो आहे MSA मॅथमॅटिक्स या चॅनलवर 2-3 दिवसापूर्वी अलगेश सरांनी ना ॲक्च्युली मॅथ्सचे पी वाय क्यूज दिलेत। तसंच करियर सायन्स नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर सुद्धा पी वाय क्यूज अवेलेबल आहेत, टॉपिक वाईज आहेत, इयर वाईज पण आहेत, तुम्ही ते डाउनलोड करून घ्या। ओके, आता लक्ष द्या मी काय सांगतो ते। न्यूमेरिकलसाठी फॉर्म्युले आले पाहिजेत। मला सांगा, कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फॉर्म्युला आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आणि टोटल एनर्जी म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन आहे ते हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर। ओके, आता लक्ष द्या मी काय सांगतो ते। माझ्याकडे जे 3-4 न्यूमेरिकल्स आहेत एक्झरसाईजमधले ते मी घेणार आहे, सॉल्व प्रॉब्लेम आहेत ते पण घेणार आहे मी, पण आपण डिस्कशन करणार आहे बरं का। बघा, त्यांनी विचारले काय, बघा, फाइंड द टाइम इन विच हाफ द टोटल एनर्जी इज पोटेन्शियल। बघा, मी पहिला न्यूमेरिकल जे घेतोय ना, ॲक्च्युली मी हे पेज नंबर 76 आहे ना, ह्याचा एक फोटो काढून तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा मी तुमच्यावर शेअर करेन, लक्षात घ्या। ह्याच्यातला शेवटचा प्रॉब्लेम आहे, अगदी प्रॉब्लेम नसला तरी चालेल आपल्या व्हिडिओच्या लेक्चरला, लक्षात घ्या। पण तुम्ही काय सांगतो ते केअरफुली ऐका। हाफ द टोटल एनर्जी इज पोटेन्शियल म्हणजे बघा, हाफ द टोटल एनर्जी इज पोटेन्शियल एनर्जी। आणि त्यांनी पिरियॉडिक टाइम दिलाय तो 8 सेकंड दिलाय, आणि विचारलंय 8 सेकंड, आणि स्मॉल टी विचारले त्यांनी की किती वेळानंतर टोटल एनर्जीचा हाफ आणि पोटेन्शियल एनर्जी याच्या व्हॅल्यू इक्वल असतील असं विचारलंय। मग या टाईपचे खूप प्रॉब्लेम आहे, तुम्ही फक्त एवढं करायचं आहे की व्हॅल्यूज पुट करायचे आहेत, फॉर्म्युले पुट करायचे आहेत। म्हणून आपण बघा, हे हाफ त्यांनी दिलंय आणि टोटल एनर्जीच्या फॉर्म्युलेमध्ये पण एक हाफ आहे, त्यामुळे लिहिताना गडबड नको। मग हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर दॅट इक्वल्स टू पोटेन्शियलचा फॉर्म्युला हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर। आता ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय सांगतोय। हाफ एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होईल 1/2, एक वन सर ते हाफ लाफ कॅन्सल, लक्षात घ्या। म्हणजे मला उरले काय, 1/2 ए स्क्वेअर दॅट इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, स्क्वेअर रूट काढा। मग हाफचं 1/√2 येईल, ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए आणि दॅट इक्वल्स टू एक्स। आता लक्ष द्या, बघा, एक्सचा फॉर्म्युला ए साईन ओमेगा टी, मग काय त्यांनी मेन्शन केलं नाही आहे, मग मी पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन घेणार आहे, एला ए कॅन्सल होईल। आता हे साईन इकडं आल्यावर साईन इन्व्हर्स होतील, मग साईन इन्व्हर्स 1/√2, साईन इन्व्हर्स 1/√2 ची व्हॅल्यू ओमेगा टी येणार। साईन 45 व्हॅल्यू 1/√2 असते, मग साईन इन्व्हर्सचा अँगल 45 येणार। पण लक्षात घ्या मी सांगतो काय ते, बघा, ओमेगाची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही 2π/T असं लिहिणार आहे तेव्हा ती रेडियनमध्ये आहे। ओमेगाचं युनिट काय, रेडियन पर सेकंड। मग ह्या अँगल 45 डिग्री घेऊन चालणार आहे का, नाही, मग मी π/4 लिहितो। ओके, मग हे π/4 इक्वल्स टू 2π/8 × t। आता क्लिअरली सांगतो मी, देअर फोर मी डायरेक्टली लिहिणार टी इक्वल्स टू 1 सेकंड। बघा बघू कसं काय सांगू का कसं काय, 8 ला 2 ने डिवाइड करा, 4 येणार, म्हणजे हे π/4, इकडं पण π/4 ते कॅन्सल होणार ना, त्यामुळे टीची व्हॅल्यू येणार आहे 1 सेकंड। याचा अर्थ आफ्टर 1 सेकंड हाफ द टोटल एनर्जी इज पोटेन्शियल। मग पहिलं तुम्ही एक लक्षात आलं का, तुम्ही एक सेंटेन्स लिहा ना, हाफ द टोटल एनर्जी इज पोटेन्शियल। आता मी नेक्स्ट घेतोय, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम। ओके, हा तुमच्या लक्षात आला असेल, काही किचकट कॅल्क्युलेशन नव्हतं बरं का। आता नेक्स्ट बघा, वेन द डिस्प्लेसमेंट इज 1/3 ऑफ ॲम्प्लिट्यूड, बघा बघा, डिस्प्लेसमेंट इज 1/3 ऑफ ॲम्प्लिट्यूड। बघा मी जे सेंटेन्स असतं ना ते तुम्हाला जमलं पाहिजे। आता एक सेकंद फक्त सांगतो काय ते लक्षात घ्या। फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स माझ्या अनुभवातून सांगतोय, ज्याचं फिजिक्स खूप छान आहे ना त्याचं CET मध्ये 100% स्कोर चांगला होतो, हे माझं मत आहे।
ओके, कारण त्याला फिजिक्स आवडतं ना, याचा अर्थ तो इनोव्हेटिव्ह आहे, वेगळं थिंकिंग करतोय, प्रयत्न करतोय वेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा. मग साहजिक आहे हे तिची हॅबिट होते किंवा ही जी आपण प्रॅक्टिस करतो ना, साहजिक आहे मॅथ्स सारख्या ठिकाणी उपयोगी पडतेच. ओके, म्हणजे फिजिक्सच्या कन्सेप्ट मॅथ्समध्ये उपयोगी पडतात असं म्हणत नाही आहे, ही जी सवय आहे ना विचार करण्याची याचा उपयोग होतो मॅथ्समध्ये. आणि मॅथ्स आणि फिजिक्समध्ये केमिस्ट्रीत तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही चॅनलशी जुडून राहा, मी शेवटपर्यंत तुमचं केमिस्ट्री इतकं छान घेणार आहे की आपल्याला चांगले मार्क मिळणारच आहे. चला मग हे काय वाचूया आपण, डिस्प्लेसमेंट इज 1/3 ऑफ अँप्लिट्यूड. प्रश्न काय, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी इज कायनेटिक. आता ऐका, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी इज कायनेटिक असं विचारलंय. याचा अर्थ काय की टोटल एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जीचे पार्ट किती आहेत. म्हणजे हा प्रश्न असा आहे, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी इज कायनेटिक. जस्ट मी आता सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट तोच आहे पण समजून घ्या, हा गॅलोनोमीटर आहे, हा एक शंट रेझिस्टन्स आहे. गॅलोनोमीटरच्या कॉईल बरोबर जेव्हा एखादा शंट रेझिस्टन्स घेतो तेव्हा ती पॅरलल अरेंजमेंट आहे, त्यातले करंट वेगळे आहे. इकडे जाणारा करंट आहे आय जी, इकडे जाणारा करंट आहे आय एस, आणि टोटल करंट आहे आय. मी तुम्हाला विचारलं व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट फ्लोज थ्रू गॅलोनोमीटर, मग विचारले काय माहिती आहे का, मग आय जी अपॉन आय, म्हणजे डिनॉमिनेटरला टोटलच व्हॅल्यू घेतली ना आपण, म्हणजे व्हॉट फ्रॅक्शन, म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं आहे. बरं, आता सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, हे विचारलं आहे, फॉर्म्युले लिहा ना, कायनेटिकचा फॉर्म्युला काय, हाफ के लिहूया करे चालतं आहे, एम ओमेगा स्क्वेअर म्हणजेच के के, बरं का, मग हाफ के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, टोटल हाफ के इंटू ए स्क्वेअर, हाफ के काय होतील, कॅन्सल, एक्सच्युअल टाका ना ए बाय थ्री. ॲक्च्युली सांगू का, मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये सध्या जे शिकवतो आहे ना त्यातले पण काही अनुभव तुमच्यावर शेअर करतो. क्लासमध्ये जी ब्रिलियंट स्टुडंट आहे तिचा ॲन्सर 2/3 आलं होतं, 2/3. सांगू कसं आलं होतं, 2/3 बघा, तिनं ए स्क्वेअर लिहिलं, एक्स स्क्वेअर आहे ना, आता एक्सची ही व्हॅल्यू आहे ना, तिनं ए स्क्वेअर बाय थ्रीच लिहिलं होतं. मग ए स्क्वेअर कॉमन काढलं, 1 - 1/3, 2/3, काय चुकलं, एक्सचा स्क्वेअर करताना याचा पण स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे इथं 9 येणार. आता समजून घ्या, त्यातनं मी ए स्क्वेअर कॉमन काढलं, 1 - 1/9, खाली परत ए स्क्वेअर, हे कॅन्सल, 8/9 येणार, 8/9, म्हणजे दिस फ्रॅक्शन ऑफ एनर्जी इज कायनेटिक, टोटल एनर्जीपैकी म्हणूया आपण. आता व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी इज पोटेन्शियल विचारलं असतं तर मला इथं पी ई लिहावं लागलं असतं, व्हॅल्यू पुट करावं लागल्या असत्या. आपण आता तुमच्या लक्षात आलं का, दोन टाईप घेतले आपण व्हॉट फ्रॅक्शन वगैरे, हे फॉर्म्युले पुसतो. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो बघा, क्वेश्चन विचारलं आहे काय, फाइंड रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट टू अँप्लिट्यूड. तुम्हाला ना कळालं पाहिजे विचारलं आहे काय, फाइंड रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट टू अँप्लिट्यूड, म्हणजे एक्स अपॉन ए रेशो विचारला आहे, डिस्प्लेसमेंट टू अँप्लिट्यूड हा रेशो. ओके, आता ऐका मी सांगतो काय ते, दिलंय काय, वेन फाइंड रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट टू अँप्लिट्यूड वेन कायनेटिक एनर्जी इज थ्राइस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज थ्राइस पोटेन्शियल एनर्जी. चला आता व्हॅल्यू पुट करूया फॉर्म्युले, कायनेटिकचा फॉर्म्युला काय, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर थ्राईस. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सलच होणार आहे. मग उरलं कोण, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 3x² हे मायनस, पलीकडे गेल्यावर प्लस होतील. मग ए स्क्वेअर इक्वल्स टू 4x² आलं. ओके, स्क्वेअर रूट काढा, ए इक्वल्स टू 2x. तुम्हाला रेशो एक्सचा एशी विचारलाय, 2 नाही बरं का, कारण हे इंटू 2 मला इकडे घ्यावं लागणार आहेत, म्हणजे 1/2, कारण मला रेशो एक्सचा एशी विचारलाय. सिम्पल माझं ऐका, फिजिक्सच्या पेपरमधले 2 मार्काचे असू देत ना 3 मार्काचे असू देत, न्यूमेरिकल्स इझी असतात बोर्डच्या एक्झाममधले. तुमच्या सिनियरला विचारा, सिनियर मुलांना म्हणूया ज्यांचं 12th झालं आहे म्हणून, जे इंजिनिअरिंग करतात त्यांना विचारा, फिजिक्स अवघड जातं बऱ्याच जणांना, का फॉर्म्युले पाठ करत नाहीत म्हणून. तुम्हाला नुसते फॉर्म्युले जरी सगळे पटकन परफेक्ट आठवत असतील ना, तर सीईटीत 50 पैकी 35 तर आरामात मिळाले पाहिजेत, लक्षात घ्या, फक्त फॉर्म्युला बेसवर, बरं का, हे जमलं पाहिजे. 3 प्रॉब्लेम झाले आपले. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम, हां प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आले का, खूप 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 इझी आहेत, लक्षात घ्या, खूपच इझी आहेत. बर, व्हॉट फ्रॅक्शन विचारलंय, सगळ्या त्याच त्याच सगळे सगळे तेच आहे, म्हणजे जवळपास आपलं झालेलं आहे. बर बघा,
ऍट वॉट डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स ची व्हॅल्यू विचारले, ऍट वॉट डिस्प्लेसमेंट म्हणजे कुणाची व्हॅल्यू विचारले, एक्स ची व्हॅल्यू विचारले. कायनेटिक एनर्जी इज थ्री टाइम्स पोटेन्शियल एनर्जी, तेच आहे ना. आता एक काम करूया बरं का, ऍट वॉट डिस्प्लेसमेंट कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू किती, पोटेन्शियल एनर्जी. ऍट वॉट डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स विचारले. कायनेटिकचा फॉर्म्युला काय, हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियलचा हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मग उरलं कोण, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, हे इकडे घ्या. मग ए स्क्वेअर इक्वल्स टू टू एक्स स्क्वेअर, मग ए इक्वल्स टू रूट टू इंटू एक्स, डिवाइड करा. मग एक्सची व्हॅल्यू मिळाली मिळाली ए अपॉन रूट टू. ॲक्च्युली हा ऑप्शन नसेल तर रॅशनलायझेशन करूया, रूट टू आणि रूट टू. रूट टू इंटू रूट टू टू येणार, या रूट टूची व्हॅल्यू 1.414 ए. 1.414 टूनं डिवाइड करा, 0.707 ए, हे तुमचा ॲन्सर फिक्स आहे. आता हे लक्षात ठेवू शकतो ना, पाठ करा म्हणत नाही आहे मी, पण लक्षात ठेवा, जर कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल असते तेव्हा एक्सची व्हॅल्यू 0.707 ए असते, की म्हणजेच ए अपॉन रूट टू असते, म्हणजेच हे पण असते, हे पण लक्षात घ्या. मग बघा छोटे छोटे लेक्चर्स आहेत, खूप छोटे लेक्चर्स आहेत. नेक्स्ट लेक्चर असणार आहे सिम्पल पेंडुलमवरती, लक्षात घ्या, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. म्हणजे सिम्पल पेंडुलमचं एक्सप्रेशन जेवढं इम्पॉर्टंट आहे ना, तेवढेच न्यूमेरिकल्स खूप आहेत. त्याच्यानं तुम्हाला सांगू का, मग डॅम्प्ड ऑसिलेशन वगैरे सारखे ह्यात पार्ट होते, पण नवीन सिलेबसचं बुक जरा घेऊन त्यातलंही मी सगळं गोष्टी कव्हर करणार आहेतच. स्प्रिंगशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, ओके. शेवटी आपण एम सी क्यूसुद्धा घेणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे मित्रांनो, मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.